तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंडखोरी करणारे सगळेजण हे अपात्र ठरू शकतात ही शक्यता जास्त आहे. तसं जर झालं तर महाराष्ट्रातलं सरकार कोसळेल आणि कदाचित राष्ट्रपती राजवट काही दिवसांसाठी लावली जाऊ शकते. आज काही युक्तिवाद जे झाले त्यांचा सूर जो आहे तो जणू काही आपल्या मर्जीनुसार पक्षांतरबंदी कायदा आणि घटनेतील दावे परिशिष्ट याचा अर्थ काढावा अशा स्वरूपाचा आहे. आजच्या युक्तिवादामध्ये अनेक विसंगत मुद्दे मांडण्यात आले असं मला वाटते. शिंदे गटातर्फे विशेषतः ज्या कमजोर बाजू आहेत त्या संदर्भातले युक्तिवाद झाले आणि अनेक ज्येष्ठ वकिलांनी तशा प्रकारचे युक्तिवाद केले. कारण की एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाची कायदेशीर बाजू आणि संवैधानिक बाजू तसं पाहिलं तर लंगडी आहे असं माझं मत आहे. दुसरं, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं सांगितलं की इश्यूज ते काढणार आहेत, म्हणजे लॉ पॉईंटवर इश्यू ते काढणार आहेत. त्यामुळे कायदेशीर मुद्दे ज्या क्रमांनी घटना घडलेल्या आहेत त्या घटनाक्रमानुसार जर काढले तर सर्वात पहिला मुद्दा हा 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यापासून सुरुवात आहे. आणि म्हणून एक मुद्दा जर घेतला तर अनेक संविधानिक गुंतागुंतीचे मुद्दे सोडवत उद्याची प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटते. पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो जसा आहे त्या पद्धतीने त्याच्या संदर्भातला विचार सर्वोच्च न्यायालयाला करायचा असतो. आज काही युक्तिवाद जे झाले त्यांचा सूर जो आहे तो जणू काही आपल्या मर्जीनुसार पक्षांतरबंदी कायदा आणि घटनेतील दावे परिशिष्ट याचा अर्थ काढावा अशा स्वरूपाचा आहे. परंतु न्यायालयाला केवळ असलेल्या कायद्याचे अन्वयार्थ काढण्याचेच अधिकार आहेत. नवीन स्वरूपात कायद्याची मांडणी न्यायालयसुद्धा करू शकत नाही. जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातर्फे युक्तिवाद करणाऱ्यांना वाटत असेल की हा कायदाच चुकीचा आहे, संविधानातली तरतूद चुकीची आहे, तर त्याबद्दल संसदेमध्ये एक वेगळा कायदा होऊ शकतो. परंतु न्यायालय हे काही नवीन स्वरूपात कायदा तयार करण्याची जागा नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता सध्या प्रेझेंट मध्ये असलेला कायदा आणि दावं शेड्यूल याच्यानुसार आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंडखोरी करणारे सगळेजण हे अपात्र ठरू शकतात ही शक्यता जास्त आहे. तसं जर झालं तर महाराष्ट्रातलं सरकार कोसळेल आणि कदाचित राष्ट्रपती राजवट काही दिवसांसाठी लावली जाऊ शकते किंवा राष्ट्रपती राजवट लावून नंतर काही महिन्यांनी पुन्हा निवडणुका लादल्या जाऊ शकतात. आणि हे सगळं केवळ एकतर्फी विचार करणारे सत्ताकांक्षी लोक जे आहेत त्यांच्यामुळे घडून येत आहे हे आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. राष्ट्रपती राजवट या सगळ्या प्रकरणामधून लावली जाऊ शकते अशी एक दुसर शक्यता आहे. पण मला असं वाटते की राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर त्या संदर्भात कोर्टाला काही आदेश देण्याचे हक्क नाही. परंतु सिच्युएशन जर अशी तयार झाली कोर्टाच्या आदेशांमुळे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे अनेक आमदार बंडखोर केलेले हे सगळेजण जर अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली तर मात्र राजकीय अस्थिरता निर्माण होईल आणि त्याच्यामधून राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता आहे. दुसरं, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज युक्तिवाद झाले तिथे एक युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी असा केला की आता सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे व्यत्यय येणार नाही अशा प्रकारे न्यायालयाने निर्णय घ्यावा असं सुचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आधी गुन्हा झालेला आहे आणि तो घडून गेला आहे, आता सगळं व्यवस्थित स्थिरस्थावर झालेलं आहे असं म्हणून आपण आधी झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात माफ करावं आणि ती बेकायदेशीरता पचवून आपण आता हे आत्ताच आलेलं सरकार संविधानिक मानावं हा युक्तिवादच मुळात चुकीचा आहे. जसं की आपण बघतो की अनेक केसेसमध्ये असं झालेलं आहे की बलात्काराच्या केसेसमध्ये विशेषतः जेव्हा खटले चालतात कोर्टात केसेस येतात आणि जेव्हा कोर्टासमोर आरोपी कबूल करतो की माझ्याकडून चूक झालेली आहे मी या मुलीशी लग्न करायला तयार आहे, पण न्यायालयांनी आता उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत की जरी एखाद्या अशा मुलीशी लग्न करण्यासाठी आरोपी तयार असेल तर याचा अर्थ त्यांनी केलेले गुन्हे माफ होऊ शकत नाही. या आपल्या आत्ताच्या सगळ्या प्रकरणासंदर्भात मला असं स्पष्टपणे सांगायचं आहे की जर तुम्ही संविधानासोबत फ्रॉड केलं असेल, जर कायद्याची प्रक्रिया डावलली असेल, तर आता सरकार स्थापन झालेलं आहे म्हणून आधीच असंविधानिक केलेल्या गोष्टी विसरून जाव्या असं म्हणणं हे अत्यंत असंयुक्तिक ठरते.